भूमिका घेऊनच पुढील कार्यवाही करा. खासदार सुप्रिया सुळे यांची प्रशासनाला सूचना. ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन लवकरात लवकर निश्चित करून घ्या. समन्वयाची भूमिका घेऊनच पुढील कार्यवाही करा अशी सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केली. पुणे मनपा आयुक्त कार्यालयात विठ्ठलवाडी एकतानगरी परिसरातील नागरिकांसोबत खासदार सुप्रिया सुळे यांनी आयुक्त कुणाल कुमार यांची भेट घेऊन नागरिकांच्या व्यथा मांडल्या. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृह नेते बंडू केमसे, महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी नगरसेवक शैलेश चरवड आदी उपस्थित होते. एकतानगरी विठ्ठलनगर परिसरातील 16 सोसायट्यांना महापालिकेच्या वतीने नोटीस देण्यात आली होती. त्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. जलसंपदा विभाग, महापालिका आणि इतर संबंधित विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात यावी, तसेच बैठकीत ब्लू लाईन आणि रेड लाईन निश्चितीकरण करण्याबाबत सर्वांनी समन्वयाची भूमिका घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी पै अन पै जोडून घरे घेतली आहेत, त्याबाबत योग्य भूमिका घेऊन नागरिकांना न्याय दिला गेला पाहिजे. तसेच यात न्यायालयाच्या आदेशाची देखील योग्य दखल घेऊन काम केले गेले पाहिजे, असे मत खासदार सुळे यांनी यावेळी व्यक्त केले. दुर्दैव आहे खरं तर की मला वाटतं ह्याच्यात कुठला पक्षही येत नाही. ह्याच्यात एक महिलेशी एक पुरुष वाईट वागतोय त्याची नोंद ही समाजानेच घेतली पाहिजे. आणि आज जे काय होतंय, मला वाटतं आज पक्षाच्या वतीने आदरणीय जयंत पाटीलजी हे संसदेत काढणारच आहेत, पण अतिशय घाणेरडी भाषा त्या माणसानी ह्या मुलीबद्दल वापरली, तिची जात काढली, तिच्याबद्दल अतिशय घाणेरडी, म्हणजे मी असा विचारच करू शकत नाही. अशी गोष्ट जर आमच्या पक्षात कधी झाली असती तर मी ओपनली त्याला एकदा एवढं झालेलं नसतानाही कंडेम केलेलं आहे. आणि ह्या गोष्टी कधीही महाराष्ट्रात घडलेल्या नाही. हे दुर्दैव आहे हे अनेक वेळा महिलांच्या सबलीकरणाबद्दल अगदी खोकल्या भाषे करतात. तुम्हाला स्वतःलाच दिसतंय त्यांच्या संघटनेत काय घाणेड्या गोष्टी चाललेल्या आहेत. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आणि त्या बिचाऱ्या महिलेचं की तिची संघटना तिला साथ यावेळीच देत नाही. नैतिकतेबद्दल ते नेहमीच बोलतात, त्याच्यामुळे दे नेव्हर प्रॅक्टिस वॉज दे प्रीच, हे तर दिसतंच आहे आपल्याला, प्रत्येक गोष्टी तर दिसतंय. पण एका महिलेची बाजू त्यांनी मन मोकळेपणे, जे मला वाटतं भाजपचे जे नेते आहेत त्याने खुले दिल याच्यावर बोललं पाहिजे. एखादी